नमस्कार स्नेहा, पुन्हा एकदा परब किचन मध्ये आपले स्वागत। आपण आज आपल्या परब किचन मध्ये पाहणार आहोत अळूची पातळ भाजी। त्यांना आम्ही मालवणी भाषेत अळूचं फतफद असं बोलतो। फतफद म्हटल्यावर जरा हसायलाच येते, म्हणून आपण म्हणूया अळूची पातळ भाजी। आणि हो, ते दाखवण्याच्या आधी तुम्ही माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा। चला आता आपण पाहूया अळूची पातळ भाजी। अळूची पातळ भाजी बनवण्यासाठी 2 जुडे अळू घेतले आहेत, फ्रेश घ्यायचे आहेत आपल्याला। आणि मी आता हे कसे सोलायचे आणि कसे कापायचे ते दाखवणार आहे। त्याच्यासाठी आधी आपण साहित्य पाहूया। कांदा घेतला आहे चिरून, लसूण आपल्याला भरपूर लागणार आहे फोडणीसाठी, हा मी वाटणार आहे। हा फोडणीला चॉप करून घेतला आहे मी। 2 आमसुला म्हणजे कोकम घेतला आहे। 1/2 वाटी शेंगदाणे घेतले आहेत मी भिजत घातलेले। लाल तिखट मालवणी मसाला, चवीपुरता मीठ, टॅमॅटो आणि हा लसूण मी वाटणार आहे। वाटीभर 2 टॅमॅटो घेतले आहेत मी मध्यम आकाराचे, त्याच्यात हा लसूण वाटणार आहे। आणि फोडणीसाठी तेल। अळूला खास असल्यामुळे प्रथम आपण तेल लावून घ्यायचं हाताला। मी असं तेल चोळून घेतलं आहे पूर्ण। नंतर ह्या जोड्यांची आपण देठ पण घालणार आहोत अळूच्या पातळ भाजीमध्ये, त्यालाही चव असते म्हणून देठ घ्यायचे। मी तुम्हाला फिरून दाखवते, आधी देठ बघा असे सोलायचे आहेत। देठ सोलून झाले की आपण पानं चिरून घ्यायचे आहेत बारीक आपल्याला चिरून घ्यायचे। जास्त बारीक नाही चिरले तरी चालेल, आपण ही भाजी उकडत ठेवून वाटणार आहोत। तुम्हाला नाही वाटायची असेल तर एकदम बारीक चिरायची, जसे आपण बाकीच्या पालेभाज्या बारीक चिरतो। ह्या भाजीला आपण काही वाटण वगैरे घालत नाही, हेच वाटून याची दाटसर अशी पातळ भाजी होते। आपण काही जास्त बारीक नाही कापणार आहोत, तुम्हाला अशीच घालायची असेल उकडून तरी घालू शकता। मी ही वाटून घालणार आहे म्हणून जास्त बारीक नाही कापत आहे। अशा पद्धतीने मी आपण आता हा उकडत घालणार आहोत, चिरून झालेला आहे। कुकरमध्ये आपण 1 शिटीसाठी उकडत ठेवणार आहोत। आधी पानं घातली आहेत मी चिरलेली आणि त्याच्यावरती आपण हे देठ घालतो आहे। हे देठ आहे, तुम्हाला काही कडधान्य दुसरं घालायचं असेल पावटा वगैरे तर तो ह्याच्यात घातला तरी चालतो, पण तो आधी घालायचा। 1 ग्लास पाणी होतणार आहे ह्याच्यामध्ये। आता दहीहंडीचं मडकं असतं किंवा मडक्याची किंवा तुमच्याकडे दगड असेल लसूण टेचायचा तोही घेतला तर चालेल। मी ही दहीहंडीच्या मडक्याची खापर घेतलेली आहे। ही खापर आपण आता जी अळू शिजत ठेवलं आहे त्या कुकराखाली तापत ठेवायची आहे। एक शिटीमध्ये छान शिजलं आहे, हे थंड झाल्यावर हाताने कुस्करूनही घालू शकता। कढई आपली तापायला हवी। फोडणीसाठी एकदम जरासंच तेल ओतायचं आहे, अगदी 1 टीस्पून तेल तापलं आहे। आता आपण कांदा घालतो फोडणीला। हा जो चॉप केलेला लसूण आहे तो नाही घालणार आहे मी, ती गंमत मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। टॅमॅटो आणि लसूण जो वाटून घेतलेली पेस्ट आहे ती घालतो आहे। मध्ये वाटणही घालू शकता आपलं, तुम्हाला आवडत असेल तर मालवणी वाटत घाला ह्याच्यामध्ये। लाल तिखट टाकते मी। आता मी या अळूच्या फतफद्यात 1/2 कप शेंगदाणे रात्रभर भिजत ठेवलेले ते शेंगदाणे घालते आहे। तुम्ही कोणतेही कडधान्य घालू शकता तुम्हाला जसं आवडीनुसार। वाटून जो घेतलाय आपण अळू तो घालतोय आपण आता। बारीक चिरला तर छान कुस्करला जातो हाताने। ही भाजी भाताही बरोबर खाऊ शकतो, पातळ फतफद म्हणतात ह्याला। फतफद भाताबरोबर खाऊ शकतो, त्याच्यासाठी जरासं पातळ करू शकता, नाही तर एवढा ताटसरपणा आपल्याला चपातीबरोबर ठीक आहे। अळूचं फतफद आपलं होत आलं आहे, आता मी त्याच्यात कोकम टाकते आणि 1 चमचा मीठ। माझी पहिल्यापासूनची सवय, पदार्थाच्या शेवटी मी मीठ टाकते। थोडं ढवळून घेऊया। आता ह्याच्यात शेवटची गंमत तुम्हाला दाखवायची आहे ती मी दाखवणार आहे। जी आपण खापर घेतली आहे ती अशी चांगली लाल झालेली आहे, मी कुकराखाली ठेवलेली आणि आता हे अळू फोडणीला घालेपर्यंत त्याच्याखाली होती। ह्याच्यावर असं ठेवायचं आहे हात सांभाळून,
कारण ती खापर जरा गरम आहे. हे जर असं तेल ओतायचं आहे, आपण फोडणीला थोडंच तेल घातलेलं, आणि हे असं सोडून द्यायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपल्याला ते खापरचा जो स्वाद आहे, स्मेल, तो त्यात गेला पाहिजे. 2 मिनटं झालेली आहेत. आता हे अळूचं पदपद छान असं शिजलेलं आहे. तुम्ही हे नक्की करून पहा आणि ही माझी रेसिपी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.